कोणत्या कोणत्या मुख्य कोणत्या मुख्य मुद्द्यांना घेऊन आज तुम्ही आता उतरले इलेक्शन? खऱ्या अर्थानं राज्यात आणि केंद्रात ठीक आहे, नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये कामं झाली, राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जी कामं झाली त्या कामाच्या आधारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या दक्षिण नागपूरचा विकास करण्याचा माजी आमदारांनी सध्याच्या आमदारांनी प्रयत्न केला आणि 650 कोटीची कामं फक्त दक्षिण नागपूरमध्ये झाली. नागपुरात 72,000 कोटीची कामं चालू आहे, 76,000 कोटीची कामं चालू आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात एक स्मार्ट दक्षिण नागपूर करण्याचा मानस हा आमचा आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे सर्व कार्यकर्ते या कामात लागलेले आहेत, प्रचंड उत्साहात लोक आहेत आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात पुनश्च सरकार येणार आहे, त्यामुळं दक्षिण नागपूर स्मार्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बेरोजगार आपल्या इथे नागपूर मध्ये काय फोकस राहणार? बेरोजगारांच्या बाबतीत अनेक सारे विषय आहेत, अनेक साऱ्या कंपन्या मान्य देवेंद्र फडणवीस मान्य नेत्यांच्या माध्यमातून इथे येत आहेत. 50,000 लोकांना नागपूरच्या या मेळ्यांमध्ये रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि येणाऱ्या काळात नितीनजी जे आता त्यांच्याकडे जे खातं आलं आहे औद्योगिक, त्या खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना त्याच्यात कसं सामावून घेता येईल, त्याच्या माध्यमातून त्यांच्याकरता काय आपल्याला करता येईल, या भावनेत आम्ही काम करणार आहोत. म्हणजे खूप खूप धन्यवाद.